हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत. आज गुढीपाडवो म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा आपलो पहिलो सण आणि नवीन वर्षाचा आरंभ. 31 तारखेला कोणत्याही प्रकारचा पार्टी किंवा बिबस्त नृत्य किंवा इतर प्रकार असे नसून एक गुढी दारात उभारून आनंदानं असो साजरा केला जाणारा उत्सव. आपले जे साधू संत होऊन गेले त्यांनी पारंपरिक जो आपले सण साजरे केल्याने त्यांच्या पाठी खूप मोठा असा शास्त्र लपलेला होता आणि विज्ञान होता. खूप उन्हाळा चालू होता अशा वेळेक आपला नवीन वर्ष चालू होता आणि एवढं उन्हाळा चालू असताना देखील झाडांका नवीन पालवी येतात, मुळात कोणत्याही प्रकारचा पाणी नसता आणि झाडं बहराक लागतात. आंबा, काजू, फणस, करवंदा, जांभळा याप्रमाणे जी कोकणात विविध फळं होतात ती याच दिवसात सुरू होतात. तर चला मग बघूया आपल्या कोकणात, आपल्या आठवणीतल्या कोकणात गुढीपाडव्याचा जो सण आहे गुढीपाडवा तो कसं साजरा केला जातो. चला तर मग बघूया गुढीपाडवा. पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळी झाडं जणू काही सज्ज झाली आहेत. सगळी झाडं उन्हाळा असताना देखील पालेवाग लागली आहेत, त्यामुळे सगळीकडे हिरव्यागार दिसायला लागला. खूप सुंदर सुंदर प्रकारची फुलं झाडांवर दिसायला लागली आहेत. पाडव्याच्या वेळी चाफ्याच्या फुलांका खूप मोठो मान आणि आता ही सकाळी 6 वाजता सगळ्यांची लगबग चालली आहे, कारण नंतर फुला भेटणार नाही. पाडव्या गुढीसाठी जी माळ लागतात ती चाफ्यांच्या फुलाची लागतात. सगळीजण चाफ्याची फुला गोळा करतात. खूप सारी चांगली चांगली फुलं गोळा केली जातात. ज्यांका गावात फुलं भेटली नाही ते सड्यावर जाऊन माळरानावर जे चाफे आहेत त्यांची देखील फुलं शोधतात. माळेसाठी लागणाऱ्या फुलानंतर नंबर येतात तो गुढीसाठी लागणारी काठी आणि ती देखील बांबूची. आमच्या गावात आज देखील परंपरा गुढीसाठी लागणारी काठी विकत घेतली जात नाही. कोणाच्याही जाऊन बेटात तोडली तरी गुढीसाठी एक दिवस माफ असतं. आनंदने आपल्या गुढीसाठी एक काठी तोडल्यानं गावात दोन काही शर्यत लागलेली असतात. कोणाची गुढी किती मोठी त्यासाठी लांब सडक काठी आनंदने तोडून घेतल्यानं तासून येतात. काठी जवळजवळ तासून झाली आहे. काठीवर आपण रेशमी वस्त्र आणि तांब्याचं तांबीव उलटो ठेवणार आहोत. त्यासाठी पहिलं आधी तांब्याक स्वस्तिक वगैरे काढून त्याची रंगरंगोटी हळद आणि पिंजर याच्या साह्याने करून घेतोय. सुंदर असं तांबे सजवल्याच्या नंतर आनंद फुलांची माळ बनवतात. जेवढी गुढी मोठी तितकीच त्याला माळ देखील मोठी घातली जातात. हळद आणि पिंजरने तांबे चांगले असं सजवून आता आपण गुढी वस्त्र घालून आंब्याचं टाळ या ठिकाणी कडुलिंबाचं टाळ आहे, आंब्याची पानं त्यात करून साखरेचे गाठी बांधले जातात. आपल्या जेवढं शक्य तेवढं आपण बांधतो. कोकणात जास्त करून फक्त आंब्याचं टाळ वस्त्र आणि त्यावर तांबे उलटो घालतो जातं माळ लावून. साधारण 11 वाजलेत आणि आपण गुढी उभी करतो. गुढी उभी केल्याच्या नंतर इतर देवांची वगैरे पूजा करून गुढी पूजणार, नंतर नैवेद्य दाखवणार. गुढी नेहमीच्या जागी जी ते सालाबादप्रमाणे जागा ठरलेली आहे त्या ठिकाणी आपण उभी केलो, तिका बांधून सपोर्ट दिलं जातं जेणेकरून संध्याकाळपर्यंत ती तशीच उंच उंच फैरत उभी राहू दे. गुढीच्या मुळाशी आंब्याचं पान ठेवलं जातं, ती अशीच पाटावर किंवा जमिनीवर न ठेवता जमिनीवर पाठ त्याच्यावर आंब्याचा पान आणि त्याच्यावर गुढी उभारली जातं. आंब्याचा पान खूप पवित्र असा मानला जातं. आपली गुढी देखील पूजून झाली आहे. आपण नैवेद्य दाखवत आहोत. गुढीपाडव्याचं नैवेद्य हे डाळ भात वाटाण्याची किंवा काजूच्या गारांची भाजी, आंब्याचं आमरस गोड म्हणून पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरी असा काही ना काही
नैवेद्य म्हणून दाखवलं जातं. खूप छान असं वारं सुटलं. आठवणीतल्या कोकणमध्ये आज आपण बघितलं गुढीपाडवा, जे नवीन वर्षाचं स्वागत करणारं पहिलं सण आपण कसं साजरं केलं जातं, आनंदाची दारात गुढी उभारली जातं. आजचं व्हिडिओ तुमचा कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमच्याकडे कसं साजरं केलं जातं गुढीपाडवा हे देखील सांगा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. उद्या भेटूया नवीन व्हिडिओ.